विद्यार्थी मित्रांनो आपण आता सेकंड चॅप्टरच्या रिव्हिजनसाठी इथे विचार करत आहोत प्लान्ट स्ट्रक्चर अँड फंक्शन या चॅप्टरमध्ये काय आहे की वनस्पतीमध्ये जे जे भाग आहेत वनस्पतीचं जे रचना आहे आणि त्या रचनांमध्ये त्याचं रूट स्टेम फ्लावर आणि लिप हिचे चार भाग आहेत या चार भागांपासून आणि त्यांचं जे त्याचं कार्य चालतं हे कशा पद्धतीने चालतं तो विचार याच्यात करायचा आहे आपल्याला त्यामुळे ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला त्याची रचना आकृत्या खूप काही आपल्याला अभ्यासता येईल तर यांनी पहिला पार्ट दिलेला याच्यामध्ये की ज्या स्टेम्समध्ये किंवा रूट्स पहिला दिलेल्या त्यांनी तर रूट्स म्हणजे काय असतं तर ते जे आपण म्हणतो द पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम इन्साइड द सीड टुवर्ड द सॉईल द रॅडिकल त्याला कार्ड म्हणतो आपण रॅडिकल आणि इकडे जो चालतो त्याला प्ल्युमुलस असं म्हणतो तर असे दोन भाग असतात या दोन भागांमधून खऱ्या अर्थाने एखाद्या वनस्पतीची रुजुवात होत असते फॉर्मेशन ऑफ द रूट तयार होत असतं हा जो असतो गुरुत्वाकर्षणाकडे तर याचं रूट्समध्ये रूपांतर होतं आणि याचं स्टेममध्ये रूपांतर होत असतं आणि रूट्स फॉर्म्स द रॅडिकल ग्रोज इन टू द ग्राउंड आणि अशा पद्धतीने दिस पार्ट ऑफ द प्लान्ट ग्रोज बिलो द सॉईल टू सपोर्ट To, for support, तो तो, आ, is. टू फॉर सपोर्ट महत्त्वाचा मुद्दा आहे तो सपोर्ट करण्यासाठी असतो आणि सपोर्ट्स करणे आपल्याला माहिती असेल की रूटचं खरं कार्य जे आहे फंक्शन जे आहे ते सपोर्ट करणे आहे दॅट इज आणि ग्रो ब्ल्यू तुम्ही त्याचं डेफिनेशन्स पाठ करा त्यांचं रेडिकल ब्ल्युमिलचं डेफिनेशन लिहून काढा त्यानंतर रूट्सचे टू टाईप्स आहेत पहिला टॅप रूट आहे आणि दुसरं जे आहे ते फायबरस रूट आहे हे बघा टॅप रूट आणि फायबरस रूट तर हे जे फायबरस रूट्स आहे एक सेकंद हां तर याचा एक चित्र तुम्हाला दिलेलं आहे टॅप रूट ज्याला आपण म्हणतो की या टॅप रूट्समध्ये काय काय पार्ट्स येतात तर ही रूट कॅप आहे त्यानंतर ही रूट, ही रूट ही टीप आहे कॅप ही टीपलाच असते खालच्या बाजूला ज्याच्यातून दगडाच्या आतून ते पाणी शोषण्याचं काम केलं जातं असं त्यांना बारीक बारीक हेअरसारखे पार्ट असतात त्याला रूट हेअर्स म्हणतात प्रायमरी रूट सेकंडरी रूट दुसऱ्या दुय्यम दर्जाचे या पद्धतीचं टॅप रूट्स आहे आणि जे आपण म्हणतो की फायबरस रूट्स कोणतं आहे तर हे बघा फायबरस रूट्स कांद्याचं जे उदाहरण आहे ते फायबरस रूट्स आहे म्हणजे तंतूमुळे त्याला म्हणतो आणि याला सोटमुळे असं मराठीतमध्ये म्हणतो तर यांचे प्रत्येकाचे पार्ट्स आपल्याला माहिती पाहिजे थ्रेड्स लाईक फायबर रूट अरायझिंग फ्रॉम द स्टेम त्या स्टेमपासूनच ते अरायज होतंच त्याला फायबरस रूट्स असं म्हणतात तर यांचे फरक लिहा येऊ शकतं याची माहिती लिहू शकतो आपण त्यानंतर याच्या आकृत्या काढा विचारले जाऊ शकतात असे हे मुद्द्यांचा तयारी आपण करून ठेवावी याची उदाहरणं पण आपल्याला सांगता आले पाहिजे तर फायबरस कोणाकोणाला असतं तर मेज आहे कांदा आहे आपण म्हणतो पीज कोरिअंडरला जो आहे तर यांना प्रत्येकाला तुम्हाला कोणत्या प्रकारचा रूट आहे हे माहीत पाहिजे हां ते बी लावल्यानंतर त्याच्यात कशा प्रकारचं आपल्याला तयार होतं आणखी रूट्सचे टाईप बघा ॲडव्हेंटेटियस रूट आणि मॉडिफाईड रूट हां हे मॉडिफाईड असतात हे ह्या पद्धतीचं बघा ॲडवन्टेजियस रूटचं हे उदाहरण आपल्याला मेजचं दि देता येईल शुगर केनचं देता येईल मेज म्हणजे मका मक्याच्या झाडाच्या अशा पद्धतीचे रूट्स असतात ते जमिनीला सपोर्ट्स म्हणून देत असतात ते अतिरिक्त काम करतात म्हणून त्यांना ॲडव्हान्टेटियस असं रूट्स असं म्हणतात दूटर गोज वेर आर सम जस्ट अबो द ते जमिनीच्या बाहेर राहून सपोर्ट देण्याचं काम करत असतात मॉडिफाईड काय करतात ते हवेमध्येच असतात एरियल पण ते स्टील रूट रनर ब्रीथिंग रूट्स म्हणजे वेली असतात ना वेलींचा इथे हे काम करत असतात म्हणून मॉडिफाईड झालेलं असतं म्हणजे त्यांनी स्वतःला बदल करून घेतलेला असतो तर ही अशी उदाहरणं आपण ही काय करायची Uh, मांडता आली पाहिजे टाईप्स विचारला तुम्हाला तर सांगता आली पाहिजे या टाईप्सचे चार प्रकारचे टाईप्स आपण पाहिले एक पहिला टॅप रूट फायबरस रूट नंतर आणखी वि वेगळे प्रकार ॲडव्हेंटेजियस रूट्स आणि मॉडिफाईड रूट हे चार प्रकारे रूटचे प्रकार आहेत तर ही रूटची व्याख्या रूटची टाईप्स याच्यावर जरी तुम्हाला काही विचारलं तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे स्टेम तर स्टेममध्ये पण हे प्रकार आहेत याला नोड्स असं म्हणतात एका याच्यापासून जिथे लिप उगवतं त्यापासून आणि दुसऱ्या स्टँड याच्यापर्यंत तसे एक छोटासा पार्ट जो असतो त्याला नोड्स असं म्हणतात इंटर नोड्स म्हणतात आंतर भाग म्हणतात या बर्ड्स आहेत हे ग्रोईंग बर्ड्स असतात इथे पण ग्रो बर्ड्स असतात दॅट इज द स्टेम ग्रोज अबो द सॉईल फ्रॉम द फ्लिमियुल ऑफ द स्प्राउटिंग सीड स्प्राउटिंग म्हणजे आपण बघतो की स्प्राऊट म्हणजे काय त्या आपण रुजवात झाल्यानंतर त्याच्यातून बाहेर असं म्हणजे आपण मूग मटकी भिजवल्यानंतर ते बाहेर येतात त्या पद्धतीचं त्या 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 तर त्याला त्या स्टेमचे हे पार्ट्स आपण लिहू शकतात बघा त्याचा थिकनेस वगैरे तुम्ही असा प्रयोग म्हणून ते त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर तिसरा पार्ट बघूया आपण हा लिप लिप म्हणजे काय तर लिपच्या ही रचना बघा लिपमध्ये काय आपण स्टिफ्यूल म्हणजे बारीकसे पानांच्या बाजूला असतात हे लिपचा बेस आहे याला पेटिओ देट असं म्हणतो मराठीमध्ये आणि पान आहे संपूर्ण पान तर ह्या पानामध्ये लिप ब्लेड म्हणतात त्याला ही मधली जी रेषा असते तिला मिड व्हेन म्हणतात आणि बारीक बारीक ज्या व्हेन्स आहेत हे ती दिलेल्या आहेत त्यानंतर ह्या जी कडा असते याला लिप मार्जिन असं म्हणतात आणि हे टोक जे आहे त्याला अपेक्स असं म्हणतात अपेक्स तर याचे रचना ज्या आहेत पानांच्या ह्या दिलेल्या आहेत की एंटायर डेनेट डेन्टेट आणि लॉब हे आकारांवरून यांचे पाठ पडलेले आहेत तर हे संपूर्ण जे आहेत हे पानांचे विविध प्रकार आहेत त्या ब्लेड्सनुसार आणि पण आपल्याला पानांचा भाग जो आहे पान कशासाठी काम करत असतं तर पान हे साधारणपणे तुम्हाला माहिती असेल की अन्न तयार करण्याचं काम करत असतं फोटोसिंथेसिस या प्रक्रियेने ही फोटोसिंथेसिस म्हणजे उन्हाच्या मदतीने हे अन्न तयार करतात आणि त्याच्याने आपण ते अन्न तयार करून ते इतर पार्ट्सना पाठवण्याचं काम करत असतात याचे दोन प्रकार आहेत सिंपल आणि कंपाऊंड लिप सिम्पल म्हणजे साधे आणि कंपाऊंड म्हणजे संयुक्त तर संयुक्त पानामध्ये आपल्याला माहिती असेल चिंचेचं किंवा याचं पान जे असेल त्याला संयुक्त पान असं म्हणतात बघा आपण ह्या चित्रामध्ये दिसतं हे संयुक्त स्वरूपातलं पान आहे अनेक पान एकत्र येऊन ते तयार झालेलं असतं तर अशा प्रकारचं ते संयुक्त पानाचा हा प्रकार आपल्याला माहीत पाहिजे हे व्हेनेशनचे प्रकार आहे रेटिक्युलेट व्हेनेशन आणि पॅरल व्हेनेशन केळीचं पान या ठिकाणी व्हेनेशन म्हणजे याची रचना जाळीदार रचना याची जाळीदार वेगळ्या पद्धतीने हे जेव्हा पान सुकेल तेव्हा याची जाळी कशी तयार होते तर तो, तो मुद्दा याच्यामध्ये आहे त्याला मिड व्हेन म्हणजे मधल्या तर तुम्ही जर वाचन केलं नीट तर तुम्हाला कळेल की याचं उदाहरण दिले मेज तर तुम्हाला जे पण नसेल तुम्ही गुगलवर पण तुम्ही त्या शब्दाचे अर्थ शोधू शक शोधू शकतात तुम्ही एक गुगल डिक्शनरी नावाचा एक प्रकार असतो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला शोधून काढता येऊ शकतात अनेक शब्दांचे मराठीमध्ये तुम्हाला अर्थ आहेत आणि मी त्यावरून आपण समजून घेऊ शकतो फ्लॉवर्समध्ये फ्लॉवर्सचे पार्ट आहेत बघा याला पेडिकल असं म्हणतात ज्या ठिकाणी डेठपासून सुरुवात होते फ्लावरच्या ज्या बेसमा फळा आणि इथून ते आपल्याला आता हे जास्वंदीचं फ्लावर आहे हिबिस्कस फ्लावर असं म्हणतो आपण याला तर या पाकळ्या आहेत वन टू थ्री याला कोरोला असं म्हणतात कोरोलाचं काम काय आहे ते प्रत्येकाचं आपण बघूया त्यानंतर यांचं खरी तर फुलाची रचना तुम्हाला विचारली तर तुम्ही या प्रकारची काढता आली पाहिजेत की एकत्र फुल जे आहे तर त्या पद्धतीने तुम्ही हे व्हर्टिकल सेक्शन ऑफ द हिबिस्कस फ्लावर म्हटलेलं आहे तर याला स्टाईल असं म्हणतात हे स्त्री युग्मक आणि पुयुग्मक अशा दोन प्रकारचे हे पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक या पद्धतीने तर हे स्टिग्मा आहेत या ठिकाणी हे पराकण इथे जाऊन पडतात आणि मग इथे जाऊन इथे त्यांचं फर्टिलायझेशन घडून येतं आणि मग इथे फ्रूट तयार होतं म्हणजे फूल हे प्रजननासाठी उपयुक्त असणारं साधन आहे प्लांट्समध्ये तर याची ओवरी याला म्हणतात या ठिकाणी ओवरीचा भाग असतात कॅलिक्स म्हणजे हे ग्रीन रंगाचं असतं ना फुलाच्या खाली त्याला कॅलिक्स असं म्हणतात आणि कोरोला म्हणजे रंगीत भाग असतो त्याला कोरो, कोरोला असं म्हणतात <laughs> फ्लावर्सचे आपण भाग आता सविस्तररित्या बघूया कॅलिक्स कोरोला अँड्रोशियम आणि गायनोशियम बरोबर तर पेटल्स अँड द अदर पार्ट्स ऑफ द फ्लावर आर सपोर्टेड ऑन द रेसिपॅक्टल कॅलिक्स अँड्रोशियम गायनोशियम आर द डिफरन्स पार्ट्स ऑफ द फ्लावर आता कॅलिक्स म्हणजे काय इन द बर्ड कंडिशन द पेटल्स आर कवर्ड बाय द लिप जेव्हा ती पाकळी असते तेव्हा तिला कवर्ड केलेलं असतं आतमध्ये त्याला कॅलिक्स असं म्हणतात मग यांच्या व्याख्या तुम्ही पाठ केल्या पाहिजे त्याला सेपल्ससुद्धा म्हणतात ते ग्रीन रंगाचे असतात त्यांना कोणताही रंग दुसरा नसतो फक्त ग्रीन रंगाचे असतात म्हणून त्याला कॅलिक्स दे फॉर्म द कॅलिक्स कोरोला याला उच्चारण करताना कसं बोलायचं कोरोला दिस इज मेड अप ऑफ द कलरफुल पार्ट्स कॉल्ड पेटल्स ज्या पाकळ्या आपण म्हणतो त्या कलरफुल असतात यांचं काम काय की अट्रॅक्ट करण्याचं कीटकांना अट्रॅक्ट करण्याचं काम हे चालू असतं म्हणून यांना त्याला वेगवेगळ्या प्रकारचा रोजचा वेगळा रंग असते तर कोरोलामध्ये फुलांमध्ये ही बिस्कसचा रंग वेगळा असतो मोगऱ्याचा रंग असता कन्हेरचा फुलांचा रंग वेगळा असतो तर यांच्या तगारीचे फुलं आपण म्हणतो ते पण वेगळे असतात तर कोरोला हा त्या कामासाठी खास करून वापरला जातो अप ऑफ द कलरफुल पार्ट्स तुम्ही तेवढं जरी म्हटलं तरी चालेल अँड्रोशियम रिकाम्या जागा मी मध्ये गृहपाठात विचारले होते तर मुलांनी काय लिहिलं धिस इज द मेल रिप्रोडक्टिव अँड्रोशियम उत्तर लिहायचं सोडून दिलं अँड्रोशियम इज द मेल रिप्रोडक्टिव पार्ट्स ऑफ द फ्लावर असं लिहायचं असतं तर धिस इज द म्हणजे काय हे काय म्हणजे अत्यंत आपण अभ्यास अशा पद्धतीने करत असू तर आपल्याला कसं हा मेल पार्ट आहे लक्षात घ्या मेल म्हणजे पुयुग्मक हां नर नर स्वरूपातला हा फुलातला पार्ट असतो त्याला अँड्रोशियम असं बोलतात आणि गायनोशियम काय आहे हा फिमेल रिप्रोडक्टिव पार्ट ऑफ द फ्लावर आहे हा इथे फिमेल याला म्हटलं तर गायनोशियम असं बोलायचं आणि त्याला स्टॅमेन्स असतात त्याला स्टॅमेन मेडअप ऑफ द अँथर आणि फिलामेंट जे आपण या याच्यामध्ये पाहिलं होतं चित्रामध्ये तर अँथर फिलामेंट तर हा जो आहे मेल रिप्रोडक्टिव पार्ट आहे आणि द फिमेल रिप्रोडक्टिव पार्ट्स ऑफ द फ्लावर मेडअप ऑफ द कार्पेल ॲट इज कन्सिस्ट ऑफ द टिग्मा आणि स्टाईल अँड ओरी ह्या तर ही जी आहे ना फिमेल आतमध्ये बघा गुलाबी रंगाचा भाग जो आहे हा सगळा फिमेल पार्ट आहे आणि इथले जे अँथर्स जे आहेत ते याच्यावर जाऊन कीटकांच्या मदतीने पॉलिनेशन घडून आणतो तर माझे ते काही व्हिडिओजमध्ये बघा तुम्ही त्याच्यात आपण प्लांट्स पार्ट्स ऑफ द प्लांट्स ते व्हिडिओ सर्च करा आणि ते तुम्ही पाहू शकतात पाठशाला मीडियामध्ये तर मॅच्युरिटी अँथर ब्रस्ट ते काय होतं मग आता ही फलन क्रिया होते त्यांच्यामध्ये आणि नंतर विशिष्ट काळानंतर ते त्याचं ब्रस्टिंग होत असतं ते पॉलिनेशन क्रिया दिस प्रोसेस इज कॉल्ड पॉलिनेशन म्हणजे परागण क्रिया परागकण नाही परागण क्रिया ही क्रिया ही फर्तिलाईस, फर्तिलाईस दे, ती क्रिया त्याच्यामध्ये होत असते आणि ही परागण क्रिया जी आहे ही परागण क्रिया ओव्हिल्स इन द ओव्हरी गेट फर्टिलाइज फर्टिलाईज होत असतं आतमध्ये आणि ती डेव्हलप होत असते फ्रुट्स मग त्याचं रूपांतर नंतर फळामध्ये होत असतं जे आपण डाळिंबाचं उदाहरण पाहू शकतो डाळिंब जर ओपन केलं तर त्याच्यामध्ये बिया या आपल्याला त्या पद्धतीच्या मिळतात तर लास्ट आपण त्याच्यातला पार्ट आहे फ्रूट फ्रूटमध्ये आपल्याला विविध विविध टाईप ऑफ जे फ्रूट्स असतात त्यांच्या आकारांवरून त्यांना वेगळ्या आकारांवरून त्यांच्या चवीवरून त्यांच्या रंगांवरून खूप प्रकार आपल्याला सांगता येतील है ना मँगो चिकू ॲपल तर ते हे पण पाहू शकतात सोग द सीड्स पी जोआर ग्राउंडनट तर ह्या पद्धतीचे सुद्धा आपण या फ्रूट्सचा व्हेरियस टाईप्स ऑफ द फ्रूट्स त्यांच्या फ्रेश त्याच्यातून तेल तेल व सोडणारे पण बिया असतात उदाहरणार्थ शेंगदाण्यांच्या बिया असतात ग्राउंडनट्स इन द वॉटर त्याच्यामध्ये पण आपण हे वापरू शकतो इवन आपण फीट राईस ज्वार हे सुद्धा बीज आहे हे लक्षात घ्या ते आपण फक्त दळून खात असतो सीड्स विच गेट डिवायडे इन टू इक्वल पार्ट्स आता डायकॉटोलिनेडस आणि मोनोकॉटोलिनेडस हे दोन प्रकार आहेत डाय म्हणजे ज्याचे दोन भाग होतात ते वाटाण्याचं बी आपण काढलं तर त्याला ओपन केलं तर त्याच्यातले आतले दोन भाग होतात शेंगदाण्याचे दोन भाग होतात हे डाय आहे डाय म्हणजे दोन डायकॉटी लेडॉनस आणि मोनो मोनो म्हणजे सिंगल तर हे पार्ट आपल्याला म्हणता येतील आता बघा इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत गिव द एक्झाम्पल्स तीन तीन एक्झाम्पल्स लिहायचे स्पायनी फ्रूट म्हणजे ज्या फ्रूट्सला काटे असतात स्पायनी टे स्टेम ज्या खोडाला काटे असतात रेड फ्लॉवर कोणाकोणाचं आहे नावं लिहायची येलो फ्लॉवर कोणाला आहे तर सिंगल सीडेड फ्रूट कोणतं आहे ज्याला एकच फ्रूट्स येत असतं एक बिय असतं सिंगल सीडेड म्हणजे काय ज्याच्यामध्ये एक बिय असतं सीडेड म्हणजे काय ज्याच्यात अनेक बी असतात डाळिंब एक आहे आपण याला मँगो म्हणू शकतो है ना त्यानंतर काही जे असे विचार करून आपण ते टाकू शकतो लूज विथ द क्लोज ॲट नाईट ज्यांचे लूज पानं बंद होतात असं नाव लिहायचं किमान तीन नावं सांगता आली पाहिजेत अशी नावं आपण शोधून ठेवायची ऑबझर एनी फ्लावर अँड द व्हेरियस पार्ट डिस्क्राईब इट्स ओन वर्ड जे आपण फुलांचे पार्ट्स पाहिले तर असा प्रश्न आला तर आपल्याला त्याचं वर्णन आणि त्याची माहिती लिहिता आली पाहिजे त्याचा डिफरन्स सांगायचं जोआरमध्ये काय आहे मूंगमध्ये काय ओनियन आणि कोरंडट त्याचे रूट्सवरून सांगायचे त्यांची पानांची रचना सांगावी बोन बनानो आणि मँगो कोकोनट आणि जोआर यांचा पण आपण त्याच्या स्टाक आणि ट्रीच्याविषयी फरक आपल्याला सांगता आला पाहिजे आता याच्यातला फरक आपण ओळखता आला पाहिजे एमध्ये काय फरक दिसतो त्यानंतर याच्यात काय फरक दिसतो डायकॉर्टोनियम मॉडर्न कॉर्टोनियन तर मक्याचं बी आहे आणि हे सुद्धा आपल्याला समजतं पाहिजे डिस्क्राईब द फंक्शन ऑफ द व्हेरियस पार्ट ऑफ द फ्लावर फंक्शन म्हणजे कार्य एखाद्या गोष्टीचं कार्य काय असतं ते सांगता आलं पाहिजे सर सर्टन प्रॉपर्टीज आर मेन्शन करस्पॉन्डिंग द प्रॉपर्टीज डिस्क्राईब दोस प्लांट आता काही लिवज विथ द स्मूथ सरफेस ही प्रॉपर्टी आहे तर त्यावरून तुम्हाला त्या त्याची प्रॉपर्टी आणि त्याचं वर्णन ते का आहे म्हणजे उदाहरणार्थ कमळाची पानं स्मूथ आणि आहेत सर्फेस त्यांचा लिज विथ द रफ सरफेस तर फ्लेशी लिप फ्लेशी म्हणजे जाड मांसल पान स्पाइन्स ऑफ द लिप हे सुद्धा आपल्याला सांगतात आता हे याच्यातलं पानांचे नावं शोधायचे वनस्पतींचे नावं अशा प्रकारचे हा प्रश्नांची तयारी तुम्ही करायची नेक्स्ट चाप्टर आपलं प्रॉपर्टीज ऑफ द नॅचरल रिसोर्सेस याच्यात काय आहे याच्यात तीनच पार्ट आहेत एक म्हणजे एअर सॉइल आणि वॉटर या तीन पार्टचा आपण नीट जर विचार केला तर त्याचे टप्पे पाडून घ्यायचे काय तर प्रॉपर्टीज काय काय आहेत एक त्याच्यातल्या त्याचं वैशिष्ट्य काय आहे आणि त्यानुसार त्याचा अभ्यास करायचा ते आपल्याला हे वाचन जास्त केल्याने आपल्याला समजू शकतं जे थोडक्यात सांगतो की आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ एअर व हवेचे वैशिष्ट्य काय हवेला वैशिष्ट काय असतं मास आणि वेट आहे का याच्यातला फरक काय हवा काय मिक्सचर ऑफ द गॅसेस आहे एअर इज द मिक्सचर ऑफ द गॅसेस वेरियस मिक्सचर त्याचा अनेक घटक आहेत त्याला वजन असतं का आणि मास असतं का तो व्हिडिओ बघा प्रेशरचा याच्यातल्या संदर्भातला तर तो व्हिडिओ तुम्ही पुन्हा पाहू शकतात आणि तुम्ही त्यावरून अभ्यास करू शकतात तर याच्यातला एक महत्त्वाचा म्हणजे हवेची जी वैशिष्ट्य सांगत असताना ती आपल्या अवतीभोवती आहे तिला प्रेशर असतो त्यानंतर ती आपण आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे ह्या तर मुद्दे आहेतच पण आपण भौतिक गोष्टी आपल्याला बघायच्या ॲटमॉस्फेरिक प्रेशरची व्याख्या दिली आहे दॅट इज द मॉलिक्यूल इन द गॅसेस इन द एअर वेन दोज मॉलिक्युल स्ट्राइक्स अँड बॉडी मे क्रिएट द प्रेशर दॅट बॉडी दिस इज द प्रेशर ऑफ द एअर दॅट विल कॉल्ड द ॲटमॉस्फेरिक प्रेशर त्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हणतो ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द स्मॉल इन इज अ सेम इन ऑल डायरेक्शन तो सर्वत्र सारखा असतो या उदाहरणावरून आपल्याला दिसतं ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज अ सेम इन ऑल द डायरेक्शन तर आपल्याला एक सिरींचं एक उदाहरण याच्यात दिलेलं आहे ते वाचन वाचन करा ॲटमॉस्फेरिक म्हणजे काय वातावरणीय दाब हा सर्वत्र सारख्या पद्धतीने हवेचा असतो म्हणूनच आपल्या डोक्यावर सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा वातावरणाचा दाब आहे आता याच्यातले काही घटक जे आहेत हे यू नो हे पण परीक्षेच्यासाठी आपण तयारी करून ठेवायची तर याच्यामध्ये डॅनियल बर्नोलीचं एक तत्व त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर काही न्यूटनच्या काही गोष्टींचा विचार याच्यात केलेला आहे की प्रेशर म्हणजे काय तो किती याच्यावर असतो त्यानंतर याही मुद्द्याचं लिटल फनमध्ये आपण काही प्रयोग करायला सांगितलेला आहे तर ह्या बर्नोलीचा प्रिन्सिपल आपल्याला बघता येईल वेलॉसिटी इन्क्रीजेस वाईल द प्रेशर ऑफ द एअर इनक्रीझेस वेग आणि प्रेशर याच्यावर आधारित असणारं हे बर्नॉलीचं प्रिन्सिपल होतं वेन देर इज अ इट इज अ वेलॉसिटी इन्क्रीजेस वाईल द प्रेशर ऑफ द एअर इन्क्रीजेस वेन इट्स वेलॉसिटी डिक्रीजेस इट्स गोइंग टू प्रेशर ऑल्सो डिक्रीजेस द बॉडी इज अ मूविंग थ्रू द एअर द एअर प्रेशर डिक्रीजेस द परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द मोशन तर इथे त्यांनी हा प्रयोग दिलेला आहे इफेक्ट ऑफ द प्रेशरची ही आकृती आहे त्याच्यात पाणी आणि स्ट्रॉ घेऊन आपण ह्या प्रयोगाला आपण करू शकतो याला ज्यावेळेस आपण पुश करतो हवा जेव्हा याच्यातून सोडले जाते तेव्हा इथलं पाणी हे वरती आपोआप येतं आणि पाणी तिथे उडायला सुरुवात होत असते तर हे बर्नॉलॉजीचं प्रिन्सिपल आहे प्रेशर ऑफ द एअर नियर अप्पर एंड ऑफ द इरेक्ट स्ट्रॉ बिकम्स हा वातावरणाच्या दाबामुळे ते पाणी वरवर सरकायला लागतं इन द कप पुश म्हणजे आता तुम्हाला जर असे प्रश्न आले तर तुम्ही त्याचा अनुमान म्हणजे काय त्याच्यात काय म्हटलेलं आहे ते लिहायचं आणि त्याला मार्क मिळवायचे कधीही पेपरमध्ये लिहिताना मुद्दे मुद्द्यांनी आपण करू शकतो स्टार करायचं आणि मग लिहायचं किंवा वन टू थ्री पॉईंट तीन पॉईंट असतील तर तीन प्रमाणे लिहा है ना तर वॉटर अँड कप इ पुस्ट फ्रॉम द प्रेशर विथ द इज अ हायर इट इज अ लोड व्हेर इट इज लोअर दॅट इज द अपवर डायरेक्शन आणि अपवर डायरेक्शनला का जातं तर इथे कमी आहे म्हणून ते वरती वरती सरकं जातं इकडच्या प्रेशरमुळे ते पाणीसुद्धा तिकडे द मोर फोर्सफुली यू ब्लो द हायर विल बी द फाउंटन जेवढं त्याला स्ट्रॉला फुंकाल जोरात तर तेवढं ते पाणी हे जात असतं हे फाउंटनचं वर्क जे आहे हे बर्नॉलीचं प्रिन्सिपलप्रमाणे होत असतं यामध्ये काय आहे की ह्युमॅडिटी ह्युमॅडिटी म्हणजे काय आर्द्रता आर्द्रता ज्याला म्हणतो तर हवेमध्ये सुद्धा आपल्याला पाहिलं आहे की हवेच्या प्रेशरमुळे विच फील ब्रीज वाईल्ड ब्लोईंग आणि हवेमध्ये असणार आता हवेच्या टॉपिकमध्ये हे काय आहे बर्फाचं प्रयोग तर हवेमध्ये बाष्प असतं ते बाष्पांची तिथे एक लेवल दिलेली असते ले एक लेवल असते लेवल ऑफ हुमिडिटी इज अ डिफरंट इन डिफरंट प्लेसेस प्रत्येक जागेवरची समुद्राच्या काठी गेल्या तर ते म्हणजे बाष्प जास्त असणार समुद्राच्या पाण्याची वाफ ही तिथे पाण्यामध्ये हवेमध्ये मिक्स झालेली असते म्हणून तिथे आपल्याला घाम जास्त आपल्याला जाणवत असतो तसं ता या एखाद्या ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाकले तर त्याला भोवती बाहेर घाम आल्यासारखं पाणी लागलेलं दिसतं हे का तर हवेमध्ये जेवढं बाष्प असेल तेवढं इथे जास्त थेंब दिसणार जर हवा कोरडी असेल तर इथे हे थेंब कमी दिसणार तर अशा पद्धतीने आपल्याला हे दिसून येतं म्हणून हिवाळ्यामध्ये दव पडताना दिसतं की कारण वातावरण थंड वातावरणामध्ये वाफ जर आली तर त्याचा संपर्क आल्यानंतर त्याच्या ड्रॉपलेट्समध्ये रूपांतर होऊन जातं आणि म्हणून हेच त्याने सांगितलेलं थीन की अशा पद्धतीने दवबिंदू हे तयार होत असतात तर हे हाही मुद्दा आपल्याला माहिती आहे द प्रपोर्शन ऑफ वॉटर वेपर इन द एअर इज अ हाय डुरिंग द मान्सून फॉल्स फॉल्समध्ये सुद्धा असे विचारले जाऊ शकतात है ना की ते जास्त असतं का कमी असतं तर हे मुद्दे एक एक अंडरलाईन करून आपल्या वयमध्ये पुस्तकामध्ये लिहून ठेवावे अंडरलाईन करून ते समजून घ्यावेत मॉइश्चर म्हणजे ओलसरपणा आणि मग या पद्धतीने आपल्याला हा भाग हवेचा समजून घेता येईल हवेमध्ये एक एक प्रकार असतो तो म्हणजे स्कॅटरिंग ऑफ द लाईट स्कॅटरिंग ऑफ लाईटमुळेच आपल्याला हवेमध्ये म्हणजे सूर्यकिरण जेव्हा स पृथ्वीवर पोहोचत असतात तेव्हा हवेमधील धुलीकणांमुळे त्याच्यावरचा प्रकाश किरण दुसरेकडे दुसऱ्या दिशेला विस्वारित होत असतो त्याला स्कॅटरिंग असं म्हणतात एअर इज द मिक्सचर ऑफ फाईन पार्टिकल त्याच्यामध्ये विविध गॅसेस डस्ट स्मोक आणि मॉइश्चर हे चार गोष्टी असतात बघा हवेमध्ये गॅस म्हणजे हवा वेगवेगळे वायू डस्ट म्हणजे धुलीकण स्मोक म्हणजे धूर आणि मॉइश्चर म्हणजे ओलसरपणा यांच्यावर जेव्हा सूर्याचे प्रकाश किरण पडतात तेव्हा आपल्याला ते, ते स्कॅटरिंग स्कॅटर म्हणजे काय पसरत जातं त्याच्यावर पडून अजून दुसरी दिशेला चालला जातो प्रकाश याच्याने स्कॅटर्ड होतो द नॅचरल फेनोमिन कॉल्ड द स्कॅटरिंग याच्यानेच आपल्याला आकाशाचा रंग संध्याकाळी सकाळी पिवळसर वेगवेगळ्या रंगाचा दिसून येत असतो याचमुळे आपल्याला तारे लुकलुकताना रात्रीच्या वेळेस दिसत असतात कारण वातावरणामुळे हे शक्य आहे तर हे स्कॅटरिंग हे हवेचा भाग आहे हा दुसरा भाग नाही टेम्परेचर रेग्युलेशन पृथ्वीचं टेम्परेचर हे किंवा हवेमुळे बदलत राहत असतं त्याचा रेग्युलरच करण्याचं काम ही हवा करत असते जास्त तापमान झालं पृथ्वीला तर हवा ती शोषून घेते या पद्धतीने आणि जर ती हवा शोषली असेल तर ती दुसऱ्या बाजूला वाहून नवीन जागी त्या ठिकाणी येत असते हवा धिस एनर्जी इज रिफ्लेक्टेड ती अर्थकडून रिसीव करते आणि ती एनर्जी दुसरीकडे वितरित होत असते तर हा भाग इथे याच्या पद्धतीने आपण पाहू शकतो ॲज रिझल्ट अर्थ सरफेस रिमेन्स द वॉर्म देअर फॉर द लिव्हिंग वर्ल्ड ऑफ द अर्थ अँड द एअर ऑन द अर्थ ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ द अर्थ सरफेस वूड हॅव बीन व्हेरी लो आणि यामुळेच आपल्याला पृथ्वीचं तापमान हे मेंटेन करता येतं कमी जास्त होत असतं अर्थ सरफेस रिमेन्स वॉर्म तो उबदार असतो कायम पृथ्वीचा स वरचा पृष्ठभाग पण मात्र तो सुटेबल फॉर लिव्हिंग वर्ल्ड तो Uh, राहण्यालायक असतं बाकीच्या ग्रहांवर ते शक्य नाही ट्रान्समिशन ऑफ द साऊंड साऊंड आता हवेच्याच माध्यमाने साऊंड हा वाहून नेला जात असतो लक्षात घ्या विदाउट द एअर देअर इज अ नो साऊंड ट्रान्सफॉर्म द डेन्सिटी ऑफ द एअर ऑल्सो चेंजेस ड्यू टू द चेंज इन टेम्परेचर तर ती हवेची डेन्सिटीसुद्धा आपल्याला थंडीमध्ये जास्त लांबचा ऐकू येत असतं त्याच्यातून साऊंड हा सहज वाहू शकतो डेन्सिटी म्हणजे काय घनता आणि ती वाढत असते इन विंटर बघा दि दिलेलं आहे विंटरमध्ये वाढ होत असते आपण शिटी वाजवली तरी त्याचा मोठा मोठ्या आवाजामध्ये ऐकायला जातं थंडीच्या दिवसामध्ये तर हे ट्रान्समिशन म्हणजे हवेचे हे भाग आपण आता समजून घेतले आता आपण पाण्याच्या भागाकडे जाऊया पाण्याच्या भागामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की पाणी ऑकर्स इन अ लिक्विड स्टेट ऑर्डनरी कंडिशन सामान्य तापमानाला इट इज अ फ्लुइड इन सबस्टन ते धारावाही असतं डज नॉट हॅव ओन शेप त्याला स्वतःचा आकार नाही बघा किती वैशिष्ट्य निघालीत वन टू थ्री फोर ते म्हणले आहेत हॅज अ व्हॉल्यूम त्याला घन घनफळ घनता असते इट इज पास फ्रॉम होल्स ते अत्यंत बारीक आणि सीप म्हणजे काय तडे असतात ना त्याच्यातून पण ते जाऊ शकतं गॅपमधून क्रॅक्समधून तर ते अशा पद्धतीने पाणी हे लिक्विड असल्यामुळे ते वाहून शक्य होत असतं आता इथेसुद्धा आपण बघा या भागाचा पण इथे त्यांनी प्रयोग दिलेला आहे या प्रयोगाचं वाचन करा आणि तुम्हाला तो समजून जाईल बघा इथे तरंगतात वस्तू काही तरंगतात काही बुडतात हे का तर त्या डेन्सिटीमुळे आईस इज अ लायटर दॅन वॉटर बघा ट्रू फॉल्समध्ये येणारे असे शब्द असतात ते वाचन करून जर गेले असतील तर तुम्हाला सहज ते लक्षात येईल अँड सॉलिड स्टेट इट्स वॉल्यूम इन्क्रीजेस डेन्सिटी ऑफ द आयसी आईस इज लेस दॅन द वॉटर दॅन दॅट्स वाय द आईस फ्लोट्स ऑन द वॉटर म्हणून तुम्हाला बर्फ हा तरंगताना दिसतो शास्त्रीय कारण रिझनमध्ये सुद्धा असे प्रश्न येऊ शकतात डेन्सिटी ऑफ द वॉटर डेन्सिटीचा फॉर्म्युला मास अपॉन व्हॉल्यूम द इंटर रिलेशन बिटवीन द वॉल्युम अँड मास ऑफ द सबस्टन्स द स्पेस ऑक्युपाइड बाय द सबस्टन्स इज इट्स व्हॉल्यूम द स्टोअर ऑफ द मॅटर इन द सबस्टन्स इज इट्स मास मासची व्याख्या दिलेली त्याला डेन्सिटी ग्रॅममध्ये आपल्याला काय व्यक्त करता येतं त्याचं क्युबिक सेंटीमीटर हे त्याचं एकक आहे मासचं आणि ग्रॅम आणि सेंटीमीटर यांच्या पद्धतीने दिलेलं आहे ग्रॅम पर सेंटीमीटर क्युबिक सेंटीमीटर इज द युनिट ऑफ द डेन्सिटी ही पण रिकामी जागा जोड्या लावा किंवा कशा ना कशाला पद्धतीने आपल्याला विचारलं जाऊ शकतं ॲन बिहेवियर म्हणजे पाण्याचं असंगत आचरण म्हणजे काय तर पाणी हे चार अंश सेल्सिअसला चा दोन प्रकारचं वेगवेगळे विग वागणूक दाखवते हो त्याचं वागण्याची पद्धत बदलते चार अंश सेल्सिअसला डेन्सिटी ऑब वॉटर पर्क्युलर तर नॉर्मल टेम्परेचर स्टोअर

झिरो फोर डिग्री सेल्सिअस त्यानंतर त्याचं ते पाण्याचं प्रसरण व्हायला लागतं प्रसरण व्हायला लागल्यानंतर त्याला या सगळ्या क्रियेला म्हणजे बघा ते तसं न व्हायला होता ते प्रसरण व्हायला लागतं मस्त मग ते प्रसरण व्हायला नको होतं पण मात्र तिथं अॅनामेलस बिहेव्हिअर आपल्याला दिसून येतं तर आपल्याला हा मुद्दा याच्यात मांडता येऊ शकतो आता ये इथे बघा इथे सॉल्ट सोल्युशनमध्ये आणि साध्या सोल्युशनमध्ये बटाटा बुडतो इथे बटाटा साध्या पाण्यात बुडतो सॉल्ट सोल्युशनमध्ये तरंगतो हेच आपल्याला याच्यावर प्रश्न विचारला तरी आपल्याला सांगता आला पाहिजे की समुद्रामध्ये व्यक्ती हा पटकन लगेच बुडत नाही कारण ते सॉल्ट वॉटर असतं वॉल डिझॉल्व सॉल्ट डिझॉल्व्ह इन वॉटर अँड पार्टिकल स्प्रेड इन वॉटर स्लोली दे बिग स्मॉलर अँड स्मॉलर अल्टिमेटली तर ते आपल्याला धिस इज कॉल्ड ॲज अ डिझॉल्विंग म्हणजेच आपल्याला इथे दिलेलं आहे की हे असं का घडतं समुद्राच्या पाण्यामध्ये तर याचे तीन प्रकार आहेत सोल्युशनचे दोन भाग एक सोल्यूट म्हणजे जे आपण विरघळतो आता मीठ आणि पाणी घेतलं तर मीठ हे सोल्यूट आहे आणि पाणी हे सॉल्वंट आहे आणि ते एकत्र केलं तर सोल्युशन तयार होतं बघा सबस्टन्स दॅट डिझॉल्व्ह त्याला सॉल्ट सॉल्वंट दॅट इज अ सबस्टन्स विच इज द सोल्यूट डिझॉल्व्ह तर ते म्हणतात सोल्युशन वॉट्स गेट द डिझॉल्व इन द सॉल्वंट हे आपल्याला इथे सांगता आलं युजेस ऑफ द वॉटर अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी पाण्याची प्रॉपर्टी त्याला कशा पद्धती तो धारावाही असतो तो, धारा वा तो कुठेही वापरता येऊ शकतो अनेक ठिकाणी आपण त्याचा वापरत अस करत असतो त्याला इलेक्ट्रिक जनरेट करण्यासाठी वापरतो ते ते कुलंट म्हणून वापरता येऊ शकतं चौथं तिसरं पार्ट आहे वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्वंट युनिव्हर्सल म्हणजे काय ते सर्व वैश्विक विश्वामध्ये संपूर्ण पाणी हे कुठेही वापरलं जाऊ शकतं ते किचनमध्ये पासून तर फॅक्टरीज लॅबोरेटरीज फूडस्टॉपमध्ये सगळ्यांमध्ये वापरलं जात असतं म्हणून त्याला वैश्विक द्रावण असे म्हणतात हे बघा शास्त्रीय कारण इथे सुद्धा आहे वॉटर इज युजफुल इन क्लिनिंग द सच पर्फस बाथिंग वॉशिंग क्लोथिस आता सॉइल जमिनीचा भाग जमिनीचे आपण बघता येईल की कलर रंगावरून त्याचे प्रकार पडतात सॉइल कलर ऑफ द सॉइल नियर द सरफेस इज डार्कर दॅन द कलर ऑफ द लोअर लेअर सॉईल मे बी डिफरंट कलर्सच्या ब्लॅक रेड कॉपर येलो ग्रे रंग आणि या रंगांवरूनच त्यांचं वैशिष्ट्य ठरत असतं काही सॉइल्समध्ये त्याचे प्रॉपर्टीज ऑफ द सॉइल्सच्याच फर्टिलिटी फर्टिलिटी म्हणजे ज्यामधून पीक सुपीकता असा शब्द वापरतात मराठीमध्ये ड्रेनेज त्याची वाहून नेण्याची क्षमता धरून ठेवण्याची क्षमता आणि पाणी वाहून जाण्याची क्षमता या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की वाळूमध्ये पाणी वाहून जातं आणि काळ्या मातीमध्ये पाणी धरून ठेवतं त्यामुळे काळ्या मातीमध्ये पिकं उगवतात कॅपॅसिटी ऑफ द होल्ड वॉटर बिकम द क्लिअर इट्स कलर डिपेंड्स अपॉन द टेक्चर अँड ऑर्गॅनिक इनग्रेडियंट्स ते केमिकल आपल्याला याच्यात दिसून येतं तर सॉइल स्टेक्चर सँडी म्हणजे वाळूचं वालुकामय माती आणि स्लीट म्हणजे आपण जिला काळी मातीच्या स्वरूपातले आपण म्हणतो की सामान्य माती आणि क्ले सॉइल जी अत्यंत चिकण माती असते या तिघांमध्ये फरक आहे याच्यामधून पिकं घेता येतात हे प्लावेबल असतं प्लाव म्हणजे काय नांगरणी करण्यायोग्य असतं पाणी धरून ठेवत असतं याच्यामध्ये स्लीच साईड या आर द मिडियम साईज आर नॉट ॲज अ प्लावेबल ॲज सँडी सॉईल याच्यातून जाऊ शकत नाही नांगरणी होऊ शकत नाही सॉईल कंटेन लार्ज पोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल इट्स कॅपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रियंट्स मच ग्रेटर इथे मग अंडरलाईन बघा की ही जास्त प्रमाणामध्ये म्हणून पासून बनलेली आहे तर तुम्हाला याच्यातले पण प्रकार सर्व विचार क्ले ऑइल के क्ले सॉइल तर क्ले मध्ये काय वापरत असतात किंवा ते कशासाठी वापरतात त्याची होल्डिंग कॅपॅसिटी वेगळी असते चिकण माती जास्त पाणी धरून ठेवते तर यांचे हे तिघा सॉइलचा रंग इथे दिलेला आहे तर सॉइलचं स्ट्रक्चर दिलेलं आहे स्ट्रक्चरवरून त्याचे एक कणासारखं याच्यासारखं स्थैत पद्धतीने आणि त्याचे ब्लॉकेज पद्धतीने तर कॉलनॉर लॅमिनॉर ग्रॅन्युलॉर आणि ब्लॉक शेप्ड हे प्रकार आहेत त्याचे जे इम्पॉर्टन्स ऑफ द सॉईल आहे स्ट्रक्चर ते रूट्स गेट सफिशियंट सप्लाय ऑफ द ऑक्सिजन वॉटर ड्रेनेज इज द गुड देअर फॉर द रूट्स ऑफ द प्लांट ग्रोज वेल युजेस ऑफ द सॉइल प्लांट कॉन्झर्वेशन वॉटर कॉन्झर्वेशन आणि प्लास्टिसिटी प्लांट कॉन्झर्वेशन म्हणजे पाणी पिकं उगवण्यासाठी पाणी कॉन्झर्वेशन म्हणजे त्याला ते पाणी धरून ठेवण्यासाठी मग त्या वेगवेगळ्या तलावांमध्ये सुद्धा ती या सॉईलचा वापर केला जात असतो प्लास्टिसिटी म्हणजे काय त्याला पाहिजे तसा आकार देऊ शकतो आणि भांडी बनवू शकतो तर हा त्याच्यातला हे तीन त्याचे युजेस महत्त्वाचे आहेत युजफुल टाईप्स हे जे टाईप्स आहेत की चायनातले शाडू शाडू सॉईल आणि टेराकोटा सॉईल आणि मुलतानी सॉईल तुम्ही त्या व्हिडिओजमध्ये पाहू शकता तर ह्या ह्यांचे हे प्रकारसुद्धा आहेत यांचे उपयोग आहेत हे कुठे कुठे उपयोग केले जातात हे सुद्धा वाचन तुम्ही करू शकता त्यानंतर सॉईलची टेस्टिंग का करतात तर त्याच्यामध्ये कोणते घटक आहेत त्याच्यात दोन प्रकारचे ॲसिडिक सॉईल न्यूट्रल सॉईल आणि अल्कलाईन सॉईल असे तीन प्रकार असतात तर सहा पॉईंट पाचपेक्षा कमी असेल तर ती ॲसिडिक आहे आणि सहा पॉईंट पाच ते साडेसातच्या दरम्यान न्यूट्रल आहे आणि पी एच ज्याचा जास्त आहे ती अल्कलाईन आहे तर हे आपण याच्यासाठी करतो की ते जमिनीमध्ये काय घटक आवश्यक आहे ते आपल्याला सांगता येऊ शकतात त्यानंतर कॉजेस फर्टिलिटीचा कमी झाल्याचे कार कारण काय तर त्याच्यामध्ये ड्रेनेज ऑफ द वॉटर त्याच्यातून होत नसेल रिपीटेड एकच पीक प्रकार घेतला तर तो होतं कंटिन्युअस यूज ऑफ द सलाइन वॉटर खारट पाणी वापरल्याने ती जमीन खराब होते आणि केमिकल वापरल्याने सुद्धा जमीन खराब होते पाच डिसेंबर हा आपल्याला वर्ल्ड सॉईल डे म्हणून आपण हे करत असतो साजरा करतो तर हे स्टेक्चरविषयीसुद्धा इथे मुद्दे दिलेले आहेत तर ते पण तुम्ही त्याचं चौकटीत वाचा तर फर्टिलिटी लँड्स हे वेगवेगळ्या ठिकाणी पिकांसाठी आवश्यक आहे तर हे प्रश्नांचा आपण विचार करूया या प्रश्नांमध्ये आपल्याला काय फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत तर दिलेल्या याच्यावरून तुम्ही त्यांची उत्तरं तिथे लिहिता आले पाहिजे जर तुम्ही चांगलं वाचन केलं असेल तर हे सो सोडवता येतात वाय इट इज सेट एअर इज अ होमोजेनियस मिक्सचर म्हणजे आपण त्याला का म्हणतो तर याचं कारणच लिहायचे वॉटर इज इन युव्ह सॉल्व्ह त्याला का म्हणतो देअर इज अल्टरनेटिव्ह वॉटर आणि व्हॉट हॅपन्स का काय घडतं तर हे मुद्दे आपण घ्या एअर वॉटरच्या जोड्या बघा इथे दिलेल्या आहेत स्कॅटरिंग ऑफ द लाईट एअरची वाण्याची आपण सॉईलची uh, प्लास्टिसिटी आणि uh, पाण्याचे एक्सक्रिशन बाहेर टाकण्यासाठी त्यानंतर टुअर uh, फॉल्समध्ये सुद्धा काही स्टेटमेंट दिलेले आहेत त्याचं वाचन करा तुम्ही त्यानंतर काही चित्रावरून तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की याच्यावरून ओळख आहे काय झालं असं का झालं त्याचं वर्णन लिहा आपल्याच भाषेत लिहिता आलं पाहिजे अँड्सवर द फॉलोइंग क्वेश्चन काही प्रश्न दिले आहेत स्कॅटरल का होते हवेमध्ये लाईट एक्सप्लेन द व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ द वॉटर त्याच्या विविध प्रॉपर्टीज सांगा वाय द डेन्सिटी ऑफ सी वॉटर इज मोर दॅन द रेन वॉटर त्याची घनता जास्त का खारट पाण्याची आणि पावसाच्या पाण्यापेक्षा इम्पॉर्टन्स ऑफ द गुड सॉईल स्ट्रक्चर ते आपण पाहिलं की त्याचं महत्त्व काय तर जर स्ट्रक्चर असेल तर पीक जास्त येत असतं ह्या गोष्टी पण असतात वॉट आर द व्हेरियस युजेस ऑफ द सॉईल कोणते कोणते वापर आहेत वॉट इज द नीड ऑफ द इम्पॉर्टन्स सॉईल टेस्टिंग त्याची गरज काय कारण जर जमिनीत पीक येत नसेल तर तेव्हा टेस्टिंग करतात वॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द एअर ट्रान्समिशन ऑफ द साऊंड हवेतून साऊंड वाहून नेणं हे कार्य होत असतं याचं महत्त्व काय जिथे हवा नाही तिथे साऊंड हा वाहून नेला जाऊ शकत नाही निर्वाध जागेमध्ये वाय वायसूड द ग्लास बॉटल कम्प्लिटली फिल्ड विथ द वॉटर नेवर बी केप्ट इन द फ्रीजर फुल भरलेली बॉटल का ठेवायची नाही तर कारण ती प्रसरण पाव पावतं ते पाणी आणि मग ती बॉटल फुटू शकते हे तर साधारणपणे हे प्रश्नांची आपण तयारी करायची आहे धन्यवाद